रासपीठा उपस्थित भिवंडीची जान कल्याण डोंबिलीचा मान रायगडची आणि पनवेल ची शांठाने जिल्ह्याचा अभिमान ही दैदिप्यमान स्पर्धा पहिला बॉल या स्पर्धेतला पहिलाच बॉल ऑपस्टिक च्या बाहेर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी शरीर यष्टीच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र इथून केला पहिला बॉल निर्धावाला डॉट बॉलने सुरुवात झाली या स्पर्धेची आघात झालाय आहे क्रिकेटच्या महासंग्रामाचा नाही अगदी आठ वाजता पहिला बॉल इथे मात्र पडलेला आहे आमच्या समावेत आज कॉम्बॉक्समध्ये सर भागेशी मात्रे व्हॉइस ऑफ भालबाई व्हॉइस ऑफ मलंगड आणि त्यानंतर नंतर योगेशजी पाटील सर आहेत वॉइस ऑफ भिवंडी कॉम्बॉक्समध्ये आमच्यासोबत ॲज अ स्कोर गुणलेखकाच्या भूमिकेत कल्पेश सर गायकवाड आहेत अल्पेश सर गायकवाड आहेत अप्रतिम गुणलेखक आहेत ह्युमन कॅल्क्युलेटर गोलंदाज तयार लक्षांबतो विकेटने बॅक टू बोललं बॉलर केलं आहे मिड ऑन क्लिअर करत लाँग ऑनमध्ये बॉल चालला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पुढे सर सवल्यात पहिल्या आर्टमध्ये चेंडूचं कलेक्शन फेकी झाली आहे नॉन स्ट्राकर एंड वरती आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मात्र या दरम्यान मिळतोय दोन दवा इथून मात्र कंप्लीट केल्यात आणि धावसंख्येचा श्री गणेश झालाय स्वतःचा वैयिक वैयक्तिक आणि सांगिक अकाउंट इथून मात्र ओपन केलंय दोन दवा दौफलका वरती लागल्यात नेक्स्ट मॅच मेहेर मेहर इलेव्हन बापगाव विपक्ष वैजोले स्पोर्ट्स वैजोळे दोन्ही टीम मध्ये असेल दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचं इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं भरपूर गरजेचं आहे दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतोय रिपोर्टिंग करायचं आपलं ऑफिशियली राहुल थळे या वेळेला ऑन साइड ला केसला मिड विकेटला त्यांना बीट करून बॉल टीम मध्ये चालला क्षेत्रक्षक वेगाने आलेत पुढे सरसावल्या दरम्यान दोन्ही फलंदाज मात्र वेगाने धावतायत पळतायत आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र धाबा कंप्लीट केलाय धावून तब्बल्या दरम्यान दोन दावा आणि टीमची टोटल दोनच्या सहाय्यानं पुढे सरसावली पोहोचली आहे चार वर्दी फोर एस कोकाट आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत प्रेक्षक वर्गाचं क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वांना माझा जय शिवराय सरपंच सा ग्रुप साठ साठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव आयोजित केंद्रीय राज्यमंत्री चषकवीस बावीस सह हे दैदिप्य मानपर्व क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बाबगाव देवरुंग भी वनडीचं हे अप्रतिम मैदाना अनेक ऐतिहासिक स्पर्धा इथे पार पडल्यात ऐतिहासिक आणि मानाची सन्मानाची परंपरेची क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारी ही अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज तयार यार पुन्हा एकदा या वेळेला खाली राहिला बॉल बॅक कधी बोलवलं ड्राइव केला पुन्हा एकदा मी डॉन क्लिअर केलं लाँग ऑनला चेंडू चाललाय क्षेत्रशक भरपूर वेगाने पुढे सवल्यात फंबल झाले थोडेसे पहिले तर पहिल्या आठमध्ये चेंडूचं कलेक्शन करायला जमलं नाही आणि दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा एक देक दुहेरी दावांगित केल्या टीमची टोटल दोन दावांनी पुढे सरसावली पोहोचली आहे सहा वरती सिक्स स्को कोड चांगली बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं संयम धरून ठेवला कारण पहिलं षटक तुम्ही पाहता मेडंटरी पॉवर प्लेज आहे आणि मेडंटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण सातत्याने पाहतो की फलंदाज मात्र सातत्याने गोलंदाजावरती दबाव टाकून जास्त दावा करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात पण इथे मात्र संयम दाखवला सेन्सिबल क्रिकेट अलॉंग द कापेट ड्राईव्ह करताय फटक्यांना आणि या अनुषंगाने सहा धावा दाव फलकावरती सिक्स कोकाट गोलंदाज पुन्हा एकदा राहुल थळे स्ट्रायक रेनवरती वरती बॅट्समॅन रुपेश सामना करणार राहुलचा सा हा बॉल पहिला डॉट त्यानंतर तीन डबल आणि हा पाचवा बॉल राहुलचा हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर दहाव्यावांतर टीम टीमची टोटल पुढे सरसावते आवांतर अवांतर दावेच्या सहाय्यानं टीम टोटल सेव्हन सेव्हन कोकाट सात धावा धाव लागलेल्या आहेत संघर्ष सुरू झालाय सामना सुरू झालाय क्रिकेटच्या महायुद्ध इथून मात्र सुरू झालाय अप्रतिम स्पर्धा या विभागामध्ये पाहिलं तर रजनी क्रिकेटचा आनंद घेणारी सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला मात्र इथून पाहायला मिळेल गोलंदाज पुन्हा एकदा राहुल थोडे गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकरीवरती बॅट्समॅन रुपेश हा बॉल भरपूर मोठा रनअप आहे आठ सर्कलच्या बाहेरून रनअप घेतात आणि या दरम्यान पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न वाईट योअर कर डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते जेव्हापासून शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट लोकांपर्यंत आले पोहोचले दरम्यान तुम्ही पाहिले तर फलंदाजांनी इम्प्रुवाइजिंग स्ट्रोक भरपूर आणलेत पाहिलं तर सातत्याने ऑप्टिकच्या बाहेर येतात ऑन साईडला बॅकवर्ड एक्झिक्यूट करतात पण इथे पाहिले तर गोलंदाजाने देखील वेरिएशन आहे व्हाईट यॉर्कर लोअर फुल टॉस अशा अनेक गोष्टी मात्र गोलंदाज देखील इम्प्रूव्ह करतात आणि एक त्यातली एक शैली तुम्ही पाहिली एक अप्रतिम चेंडू पाहिला व्हाईट यॉर्करचा डॉट बीट झाला फलंदाज आणि निर्धाव चेंडूची जी मैदानाच्या आतमध्ये स्कोमो सन सेव्हन सात दबा धाव फावरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा लागेल राहुल थळेला या वेळेला बॉल ऑफ केलाय क्षेत्रेक्षक पुढे सरसवण्याचा प्रयत्न करतील का भरपूर दूरवरती पहिला टप्पा पडलाय ओव्हर द बॉल हेट बॉल जातोय सीमा पार या स्पर्धेतला पहिला देखणा दमदार दर्जेदार दिमाखदार चौकार या स्पर्धेचं टायटल सॉंग तुम्ही ऐकलं केंद्रीय राज्यमंत्री चषक सरपंच सा ग्रुप साठ साठ त्र्याण्णव सा चौऱ्याण्णव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा सरपंच जगनशेठ पाटील भाजप पा कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा आणि त्यांच्या शेठ फुलवर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा तर नक्कीच आपण या ठिकाणी काही आपण करून घेणार आहोत दोन मिनटं सामना थांबवायचा आहे तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी ठिकाणीच नुकतंच आगमन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे ग्रामीण चे उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांत गायकर साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित झालेला आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत तर मी हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो तर सन्मानी श्रीकांत गायकर साहेबांना आपण हो। या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानी करत आहोत तर मी साई बजागी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे पण उद्या वाढदिवस आहे आणि त्यांना आपण अडव्हान्स मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो यश सर्मान्य श्रीकांत गायकर मान्यवर येत राहतील आणि मान्यवरांची आई स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहता व्यासपीठावरती सर्वांचा शुभ सन्मान करणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण सर्वांचा मोलाचं सहकार्य महत्वाचं सहकार्य स्पर्धेला पण सामना मॅच ऑन असणं भरपूर इम्पॉर्टंट आहे त्यामुळे सामना सुरू ठेवायचा गोलंदाज सज्जता गोलंदाजी मार्कवरती सोहेल शेख तुम्हाला पाहायला मिळतं दुसरं षटक पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन इथे नाहीये आणि या दरम्यानचा हा बॉल वाईट बॉल पण घोषित केलाय दहावेच्या साह्यानं टीम ची टोटल पुढे सरसावली येऊन पोहोचली आहे बारा या आकड्यावरती ट्वेला ठीक आठ वाजता स्पर्धेचा पहिला पडताना पाहिला जो निर्धावाला होता तो म्हणजेच रुपेशच्या विरोधामध्ये राहुल थळे आणि त्यानंतरचा हा बॉल चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी इथे मात्र लाईन चांगली लाइन लेंथ सुधारली ले, पिचिंग भरपूर चांगली सातत्याने पहिल्या मध्ये देखील पाहिलं तर राहुल थळे भरपूर चांगली गोलंदाजी केली तिथे अकरा धावा खर्च केला वीस मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आणि आठ वाजून आठ मिनिट आता झालेली आहेत त्यामुळे विनंती करतोय थोडस स्पीडअप करायचंय सोहेल शेख पोलिंग ट्रॅक वरती राईट विकेटने या दरम्यान इनफील्ड क्लिअर केले पॉईंटच्या दिशेने बॉल चाललाय क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतात तीन क्षेत्रक्षक बॉलच्या मागे पण बॉल थांबणार नाही आउटफील्ड फास्ट आहे चेंडू ट्रॅव्हल करतोय बॅकवर्ड पॉईंट सीमा पार धावा मिळतील चार आणखीन एक दर्जेदार दिमाखदार नेत्र दीपक सौकार आणि चार दहाव्यांच्या टीम टीमची टोटल जर तुम्ही पाहिली तर वेगाने पुढे सरसावली पोहोचली आहे सिक्सटीन सोळा आकड्यावरती बघा दोन्ही टीम रिपोर्टिंग करायचा त्यानंतरची मॅच इथे या दरम्यान या मॅच मध्ये काय घडलंय यश टी दाखवली उजवी आणि ती वाकवली फलंदाज इथे मात्र बाद फर्निचर डिस्ट्रॉइड विकेट च पतन पहिला धक्का बॅटिंग करताना टीम धन्यवाद प्रतिमेश तर नक्कीच आपण जर पाहिले तर थोडस शेड्यूल बिझी आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्मानिय श्रीकांत गायकर साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून दोन शब्द मनोगत व्यक्त करणार आहेत सामना सुरू ठेवायचा आहे केंद्रीय राज्यमंत्री चषक दोन हजार बावीस या स्पर्धेचं नुकताच आदरणीय आपले सर्वांचेच लाडके ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली आहे ते आमच्या सगळ्यांचेच लाडके केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांच्या सुभास्त या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला असं वाटतं हा स्पर्धेचा पहिलाच सामना असेल या स्पर्धेचे आयोजन केलेले माझे सहकारी मित्र आपल्या सगळ्यांचे परिचित असलेले इताडेगावचे सरपंच आदरणीय जगनशेठ पाटील आमचे मित्र सुनील शेठ फुलेरे फुलोरे यांनी हा ह्या नाईट क्रिकेट स्पर्धेचं इथे अतिशय भव्य दिव्य असं हे आयोजन केलं मला आमचे मित्र संजय बजागे यांनी सांगितलं साई बजागे यांनी सांगितलं की ह्या क्रिकेटच्या ग्राउंडवर नाईटच्या स्पर्धा ह्या पहिल्यांदाच भरवल्या गेल्यात आणि खरोखरच अतिशय चांगला असा हा क्रिकेटचा मैदान इथे उपलब्ध झालेला आहे आणि त्या अनुषंगाने इथल्या ह्या ग्रामीण भागातील आपल्या खेळाडूंना क्रिकेटप्रेमींना कुठेतरी एक खेळण्याचं व्यासपीठ मिळावं त्यांना आपल्यामध्ये असलेल्या कल्यागुणांना एक कौशल्य दाखवण्याचं एक वाव मिळावा म्हणून या स्पर्धेचं इथे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलं आहे असं भव्य दिस दिव्य असं हा या ग्रामीण भागामध्ये कल्याणला लागून असलेल्या बाबगाव या नगरीमध्ये हे क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे अतिशय चांगल्या अशा या स्पर्धा होतील या स्पर्धेसाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत त्याचबरोबर अतिशय चांगलं असं आयोजन आणि नियोजन आमचे मित्र जगनशेठ पाटील असतील सुनील भाऊ फुलेरो असते फुलेरो आणि साई बजागे यांनी हा यांच्या या सगळ्या टीमच्या माध्यमातून हे आयोजन केलं आहे पुन्हा एकदा या टीमचं आयोजकांचं संयोजकांचं मी सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो की आपल्या या ग्रामीण भागातून जे काही आपले खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी एक प्रोत्साहन मिळावं त्यांना एक खेळण्यासाठी व्यासपीठ मिळावं म्हणून ही अतिशय मोठ्या प्रमा पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केले एक मला या सामन्याच्या माध्यमातून खेळाडूंना सांगू इच्छितो की आपणही कुठेतरी हे सामने खेळत असताना आपल्यामधून कोणतरी रणजीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जावा हीच आमची ह्या ग्रामीण भागातून आमच्या प्रेक्षकांची एक अपेक्षा आहे मग आपल्याही आपल्याकडून ही एक अपेक्षा आहे की आपल्यामध्ये असलेले कलागुण कौशल्य गुण कुठेतरी आपल्या या राज्यावर कुठेतरी द प्रदर्शित व्हावा या दृष्टिकोनातून सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि आपल्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीतूनच हे क्रिकेट के सामने व्हावेत असे शुभेच्छा देतो मला या स्पर्धेसाठी बोलावलं म्हणून मी आयोजकांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र अतिशय सुंदर आहे मनोगत व्यक्त केलं श्रीकांत गायकर साहेबांनी तर जाऊया पुन्हा एकदा कॉम्प बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समाजक प्रथमेश ठाकूर थँक्यू 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 सो मच आलेल्या सर्व मान्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या स्पर्धेमध्ये सुरू असलेला सामना तुम्हाला माहितीसाठी जे प्रेक्षक वर्ग नुकतायचं युट्यूबच्या माध्यमातून जी टी सीच्या माध्यमातून जॉईन झाले आणि मैदानावरती देखील आले जे प्रेक्षक उशीर आले त्यांच्या माहितीसाठी आई एकवीरा सावध विपक्ष शिवशक्ती लोनाड असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय टॉस आहे शिवशक्ती लोनाड या टीम आणि डिसिजन घेतला प्रथम क्षेत्रक्षण करण्याचं आमंत्रण दिलं बॅटिंग करण्यासाठी टीम आई एकवीरा सावध या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं आणि बॅटिंग करत असताना दोन षटकांची समाप्तीनंतर तुम्ही पाहिला स्को कार्डवरती टीमची टोटल बारा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीनं चोवीस ट्वेंटी फोर फॉर द लॉस ऑफ वन आफ्टर टू दोन षटकांची समाप्ती झाली धावसंख्या पाहिली तर बारा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीनं चोवीस लावली गेलेली आहे एक गडी बाद झाल्या खऱ्या अर्थानं यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या क्लीन बोल्ड केला होता सोहेलने ते म्हणजेच पिंटू बोईरला आणि त्यानंतर नवीन फलंदाज दिगंबर माळी मैदानाच्या आतमध्ये षटकार दुहेरी धाव त्यानंतर एक डॉट बॉल असं तीन चेंडूमध्ये आठ डबा वैयक्तिक बनवला ते म्हणजे दिगंबर माळीने त्यासमवेत आघाडीला आले ते रुपेश पटोले देखील आहेत गोलंदाज अज गोलंदाजी मार्कवरती पवन पवन षटक क्रमांक तिसरं स्ट्रायक रूपेश रुपेश पवनचा हा बॉल इथे राऊंड लेगस्टिक व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांचा धाव आव्हान तर मात्र टीम टोटलमध्ये ऍड केली जाईल धाव संख्या ट्वेंटी फाईव्ह पंचवीस वरती तुम्हाला पाहायला मिळेल रजनी क्रिकेट नाईट क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी देखील प्रेक्षक वर्गाने पहिल्याच दिवशी पहिल्याच मॅच मध्ये गर्दी दाखवली आहे उपस्थिती दाखवली आहे प्रमुख उप उपस्थिती प्रेक्षक वर्गाची तुम्हाला पाहायला मिळते उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मात्र नक्कीच पुढच्या दिवसांमध्ये देखील मिळेल गोलंदाज तयार पुन्हा एकदा सरमानीय अनंताजी केने यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर एवढ्या स्थानापन्न पाहिजे आहे तुमचं केंद्रीय मंत्री चषक दोन हजार बावीस मध्ये मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सर अनंताजी केणे आपण विनंती असेल की आपण व्यासपीठावर एवढे स्थानापन्न पाहिजे आहे दरम्यानचा दर हा बॉल जर तुम्ही पाहिलं तर काही काळ हवेमध्ये जरूर होता त्यानंतर हृदयाचे टोके वाढले देखील असतील दोन दबा मात्र इथून कम्प्लीट केला आणि दोन दबाच्या साह्याने टीमची टोटल पुढे सरसावली पोहोचली आहे ट्वेंटी सेव्हन सत्तावीस आकड्यावरती रुपेशची विकेट डोक्यात जरूर होती कुठेतरी बॅटच्या रिदममध्ये बॉल नीट आला नाही आणि त्यानंतर पाहिलं तर मिस मिसटॅमिंग झाला होता इनफिल्डमध्ये झेलची शक्यता वाढली होती जवळजवळ दोन ते तीन खेळाडू पुढे सरसावले जरूर होते आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर कोणत्याही खेळाडूला झेल टिपता आला नाही या टीमची टोटल दोनच्या सहाय्यानं ट्वेंटी सेवन सत्तावीस या आकड्यावरती स्ट्रायकरती पुन्हा एकदा रुपेश पहिल्या बॉलवरती आवांतर धाव त्यानंतर दोन दवा इथून आल्या पवन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता पवनचा हा बॉल दुसरा चेंडू साठी दरम्यान सहा सा बॉल ऑफ करायला जा जातो ऑन साईडला खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ऑफसिटच्या बाहेरचा बॉल आहे पॉईंट रिजनमध्ये ते चांगल्या तव्या मिळाल्या असतं कारण थर्टीआट सर्कलच्या बाहेर जर पॉईंटचा विचार केला तर क्षेत्ररक्षक तिथे नव्हते डीपमध्ये जर पाहिलं तर अगदी डीपेक्स्ट्रा कवर आणि कवर रिजनमध्ये खेळाडू होत नंतर कुठेही पुढे खेळाडू नाही त्याचा फायदा घेत असताना फटका एक्झिक्यूट करायला हवा होता पण बॅटम बॉलचं कनेक्शन झालं नाही डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज कमबॅक करतोय पवन गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल पवनचा स्ट्राईक रेट पुन्हा एकदा रुपेश र विकेटने या दरम्यान इथे राऊंड लेगस्टिक भरपूर बाहेर बॉल वाईट बॉल पण इथून मात्र घोषित केला आवांतर धावा मात्र इथून पाहिलं तर जास्त खर्च करतात गोलंदाज दुसरी आवांतर धाव इथे मात्र या षटकामध्ये खर्च करतोय तो म्हणजेच पवन फिगर रोल करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गती मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन लाईन थोडीशी चुकती आहे ज्या प्रकारे क्षेत्रक्षण सजवलंय हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑफ लेंथ याचा वापर करण्याचा देखील प्रयत्न मात्र इथून केला जाईल पुढे जातील गुडलेन स्पॉट वरती येस या दरम्यान बॉल ऑफ केलाय क्षेत्रक्षक पुढे वेगाने सरसावले दोन क्षेत्रक्षक येण्याचा प्रयत्न करतील हातांचा पिसारा जरूर फुलवला होता पण त्यामध्ये चेंडूला मात्र समावेश करता आला नाही आहे विकेट धोक्यात जरूर होती ती म्हणजेच रुपेशची पण या दरम्यान झेल ड्रॉप सुटलेले झेल किती महागडे ठरतं त्याचं उदाहरण आम्ही भरपूर वेळा पाहिलं आहे सोनारपाट्याचं मैदान होतं अंतिम सामना सुरू होता हिमांशु पाटील देसाईची नक्कीच बॅटिंग करत होते चार वरती झेल ड्रॉप त्यानंतर तब्बल सेमीफायनलच्या मॅचमध्ये अडतीस धावा कुठल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आम्ही असं घडताना पाहिलं आहे चार वरती झेल ड्रॉप झाला होता तो म्हणजेच रोहित शर्माचा जो जेल ड्रॉप केला होता तिसरा परेरा आणि त्यानंतर तब्बलला पूर्ण क्रिकेट विश्वातील सर्व खेळाडूंना लक्षात राहील अशी तब्बल दोनशे चौसष्ट धावांची खेळी रोहित शर्माने साकारली होती अशा प्रकारचे अनेक उदाहरण आहेत जेल ड्रॉप झालाय जीवनदान मिळाल्यानंतर कशा प्रकारची बॅटिंग करायला बॅकवर्ड स्वरले बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय या फटक्याचे जणू काही लागलेत सटके बॉल चाललाय सीमापार धावा मिळतील चार दर्जेदार

चौकांच्या साह्य जणू काही आता मात्र खऱ्या अर्थानं या, या फटकाचे चटके जा जरूर लागले असतील कारण जेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर मात्र संधी मिळाली संधीचं सोनं गेलं जीवनदान ज्या प्रकारे मिळाला होता क्षेत्रशक्ती तिथे उपस्थित होते जेल ड्रॉप झाला होता जणू काही हो असा शुभ आशीर्वाद तिथे दिला होता ऑफ्टिकच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचा प्रश्न विचारला होता बाटला स्पर्श आहे कपंजांनी अपील फेटाळली डॉट बॉल ची समाप्ती मैदाना चांडूची सांगतात करण्याचा प्रयत्न करते गोलंदाज पवन ज्या प्रकारे सुरुवात केली अवांतर धावली त्यानंतर एक दुहेरी दाव त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर पुन्हा एकदा अवांतर धाव खर्च केली दुहेरी दाव चौकार त्यानंतर डॉट बॉल आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल खऱ्या अर्थाने पवनला शेवटचा बॉल आपल्या षटकातला घेऊन येतोय आपल्या स्पेल मधला पवन हाफ ट्रॅकर ब्लाइंड स्ट्रोक खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेडू ट्रॅव्हल होतो वेगाने शेतक्षक भरपूर दूर राहिलेत आणि नॉन स्टॉप बॉल ट्रॅव्हल करतो सीमा पार चार तीन षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं धावसंख्या वेगाने पुढे सरसावले पहिल्या षटकामध्ये राहुल तळेच्या अकरा धावा आल्या त्यानंतर सुहेल चटक तुम्ही पाहिलं तिथे तेरा दावा खर्च झाल्या एक गडी बाद देखील झाला त्यानंतर पवनचं षटक तिसर चौदा दावांचं महागड षटक आणि एकही गडी इथे बाद झालं नाहीये फलंदाज दरम्यान या ठिकाणी होत आहे आमने गावची सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय अनिलजी फुलोरे आणि त्यांच्या सभेत सन्मान नवनाथजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आपण आहे पाहिजे केंद्रीय मंत्री चषक दोन हजार बावीस मध्ये मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय बघा अतिरिक्त वेळ भरपूर खर्च होतो आयोजकांची सूचना आली स्ट्रिक्ट वॉर्निंग आले तुम्हाला वीस मिनिटांमध्ये षटक कम्प्लीट करायचं आहे त्यामुळे चार मिनिटांचा वेळ तुमच्याकडे आहे आणि चार मिनिटांमध्ये येणाऱ्या तुम्हाला हे षटक कंप्लीट करणं भरपूर गरजेचं आहे विनंती आहे प्लीज थोडं स्पीड अप आहे अप्रतिम अप्रतिम गुणलेखन तुम्हाला पाहायला मिळते बघा प्रत्येक बॉलवरती काय घडतंय आहे प्रत्येक चेंडू वरती काय होतं आहे खऱ्या अर्थानं माहिती तुम्हाला मिळेल अल्प गायकवाड यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्पर्धेचं गुणलेखन केलं जात आहे टी सीने नुकताच रेकॉर्ड देखील केला ठाणे विपक्ष रायगड या मॅच मध्ये तब्बल अठ्याहत्तर हजार पाचशे अकरा वॉचिंग तुम्हाला मात्र पाहायला मिळेल हायएस्ट वॉचिंग ऑफ युट्यूब रेकॉर्ड जीटीसी ने सज्ज केला होता राखी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केला होता दरम्यानचा हा बॉल उंचावलाय क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतील फिल्डर डाऊन बॉल आणि वेल जज वेल कॅच विकेटचं पतन लागणारा हा दुसरा धक्का बॅटिंग करताना टीम आई एकविरा सावधला दादा गणेश बुलवी दादा सकास हयारे गर्जन ठाकरे दादा यो हमसा दादा सकास हयारे आला, आला जगन पाटली इ ताळे गावाचा टाईगे आ लाला जगनपाटील इ ताळे बघा प्रत्येक विकेटनंतर तुम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी जवळ येऊ नका कारण पंचांचा देखील ऑफिशियली वॉर्निंग तुमची आले आहे अतिरिक्त वेळ थोडासा खर्च होतो त्यामुळे विनंती करतो टीम मग शिवशक्ती लोणाट प्लीज अतिरिक्त वेळ खर्च कर करा कारण आयोजकांना सूचना आली आहे आयोजकांची सूचना आली की तुम्ही सहकार्य देखील केल केलं पाहिजे कारण तब्बल पाहायला गेलं तर आज चौदा संघाचा समावेश आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पहिली रात्र स्पर्धेची अप्रतिम स्पर्धा तर दिप्यमान आयोजन कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं दरम्यान हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आले होते ऑन साइडला खेचायचा सा होता आणि लेग स्टिकच्या बाहेर गेला बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला अवांतर धाव टीमची टोटल अवांतर धावेच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे सरसावली आहे येऊन पोहोचली आहे थर्टी नाईन एकोणचाळीस या आकड्यावरती पहिल्या बॉलवरती विकेट कॅरी गेली बोलेश्वर मडवीने आणि त्यानंतर मात्र आवांतर धाव खर्च करतोय हा गोलंदाज विकेट ने दरम्यान सहा बॉल बॉल्या उद्वस्त त्रिफळाची दांडी गुल फलंदाज बाद लागणारा धक्का आणखीन एक बॅटिंग करताना टीम आई एकरा सावधला पाटील या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत संघाला स्पेशली दामू म्हात्रे आणि पिंटू भोईर आणि केंद्रीय राज्यमंत्री चष्काला आणि जगनशेठ पाटील आणि सुनील दादा फुलोरे साहेबांना कैलास पाटील साबाचे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद कैलास पाटील तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय दरम्यान शशिकांत थळे साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान सुद्धा करणार आहोत तर या दरम्यान टॉससाठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन मेहर इलेव्हन बाबगाव आणि वैजोले स्पोर्ट्स वैजोले दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी साठी आणि इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं भरपूर गरजेचं आहे या टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा नक्कीच शेवटचं षटक तुम्हाला पाहायला मिळत आहे अंतिम षटक स्लॉग ओव्हर हामारीचं षटक अनेक नावं या षटकाला का दिले गेलेत कारण खऱ्या अर्थानं मोठमोठ्या उलट आली आम्ही या षटकामध्ये पाहिलात दरम्यानचा बॉल बॅक टू द बॉलर ड्राइव करण्याचा प्रयत्न मिड ऑफ क्लिअर केले लाँग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र संधी संधिचं सोनं केलंय फिंगर अप डाउचीच्या स्वरूपात फलंदाजाला मात्र यावेळेला तंबूच्या दिशेने परतावा लागतंय आहे एक धक्का बॅटिंग करताना टीम आय एकवीरा सावधला हेविंद भंडारी दादा कल्यानुवाला मानितो दादाला हो पार सुनील फुलोरे दादा आमनेवाला मानितो दादाला हो पार बघा टॉससाठी तुम्हाला दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहणं भरपूर गरजेचं आहे इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणं भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि जर इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होत नाहीये जो कोणी संघ इथे मात्र उपस्थित राहत नाहीये त्यांना दोन धावांची पॅनल्टी इथून असेल बघा शिस्तबद्ध शिस्तप्रिय क्रिकेट आहे आणि या स्पर्धेचा नियम तुम्हाला मात्र जपावेच लागतील त्यामुळे विनंती करतोय अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज मेहर इलेव्हन बापगाव टीमचे कॅप्टन आलेत त्यामुळे वैजोळे स्पोर्ट्स वैजोळे टीमचे कॅप्टन देखील या दरम्यान सहा बॉल ऑफ करतोय क्षेत्र आहेत पायांच्या फुटवर्कच्या दुण माध्यमातून चेंडूला अडवल्या आणि वेगाने दोन्ही फलंदाजांनी दरम्यान दोन दबा कम्प्लीट केल्या गुड रनिंग द विकेट तितकंच चांगलं क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळतं डीप मध्ये जर तुम्ही एकंदरीत पाहिलं तर सोहेल तिथे उपस्थित होते आणि चांगलं क्षेत्रक्षण सोहेलने केलंय दोन दबांच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे सरसावली पोहोचली आहे फॉर्टी टू बेचाळीस आकड्यावरती दोन चेंडू अजूनही शिल्लक असतील या शॉर्टातले या सत्रातले आणि आपल्या स्पेल मधले बोलेश्वर मडवी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते पुन्हा एकदा बोलेश्वर हा बॉल खोला टप्प्याचा बॉल लाऊड अपील लाऊड अपील पंचांकडे दाद मागितली होती की बॅटला स्पर्श आहे का बॉल पण पंचाने अपील फेटाळली कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नाही बॅट अँड बॉल असं सांगितलंय डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये षटक खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल बोलेश्वर मडवीचं कारण ज्या प्रकारे आतापर्यंत हाताळलंय पाहिले तर आतापर्यंत दा चार धावा खर्च केल्या इकॉनॉमिकल ठरलाय गोलंदाज बोलेश्वर मडवी इकोनॉमिकल अचूक भेदक इम्पॅक्टफुल पॉवरफुल अटॅकिंग गोलंदाजी तुम्हाला मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाली कमबॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न कारण ज्या प्रकारे पाहिले तुम्ही गेल्या तीन षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये अकरा त्यानंतर तेरा त्यानंतर चौदा धावा खर्च झाला होता कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं बॅटिंग करत असताना टीम चांगल्या धावा बनवत होती ती, ती म्हणजेच आई एकवीर सावध त्यानंतर सहा आणखीन एक आणखीन एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो पडल्यानंतर बाहेर आला आउट होता फिंगर रोल करून आता मात्र गोलंदाजी केली जाते फलंदाजांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर नक्कीच या दरम्यान पाहिलं तर षटक समाप्तीचा इशारा देखील आला आणि सत्र देखील समाप्त झाला आणि या दरम्यान पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपलकावरती पाहिलं तर धावा लागल्यात फोर्टी थ्री त्रेचाळीस अकरा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीनं करायच्या धावा चौवेचाळीस खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना टीम शिवशक्ती लोणडला आणि या टॉस होतोय या दरम्यान जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत सर योगेशजी पाटील धन्यवाद प्रथमेश ठाकुर तर दोन्ही संघावरचे कर्णधार माझ्यामध्ये माझ्या समित उपस्थित झालेले आहेत मेरे इलेव्हन बाबगाव संघाचे कॅप्टन आणि शुभम स्फोट वैजुले संघाचे कर्णधार आणि मी विनंती करतो ही नाणेपैकी करण्यासाठी सन्मानीय राजेंद्र भंडारी सर आणि त्यांच्या समित रवींद्र सर यांना विनंती करतो की आपण टॉस मध्ये येऊन या दोन संघादरम्यान नाणेफिकी करायची के आहे केंद्रीय राज्यमंत्री दोन हजार बावीस स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत तुम्ही काही क्षणातच मित्रांनो पाहणार आहात आणि खरोखरच मला सांगावं असं वाटतं की अभिमान आहे की आमने लोणार ओमचाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे जे संघ आहेत त्या कुठल्याही संघाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा शुल्क या स्पर्धेमध्ये घेतला गेला नाही आहे तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेसाठी एक आकर्षक नाणं तयार केलेलं आहेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्मानीय जगनशेठ पाटील यांची एका बाजूला प्रतिमा आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहिले तर सर्मानीय सुनील शेठ फुलोरे साहेबांची एका बाजूला प्रतिमा आहे ही एवन जोडी आहे आणि यवन जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते केंद्रीय राज्यमंत्रीचे चषक दोन हजार बावीस सुनील शेठ फुलोरे साहेबांची मागणी आणि क्या बात आहे जशी मागणी तसा पुरवठा टॉस जिंकला मेहर इलेव्हन बापू संघाने मान्यपर्यंत आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न पाहिजे आहे वसीम ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे फ्री एंट्री टुर्नामेंट प्लस डे नाईटची स्पर्धा कसं फील होतोय खूप चांगला वाटतोय आणि भरपूर मेहनत केलेली आहे यावी आणि स्पर्धा सफळतापूर्वक जावी याची विनंती आहे या अगोदर कधी तुम्ही नाईटची या स्पर्धा कधी केलेली आहात या सत्रामध्ये नाही ही ही टुर्नामेंट पहिल्यांदाच खेळतोय आणि अतिशय खूप चांगला आयोजन आणि नियोजन आहे खूप चांगलं आहे तुम्हाला बेनिफिट असेल कारण तुम्ही याच खेळपेटीवर दररोज सराव करत असता तर टॉस जिंकला आहे काय करण्याचा निर्णय असेल हा क्षेत्ररक्षण करू काय पाठीमागचं कारण वगैरे हा कमीत कमी दहापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि इजिली इल चेस करण्याचा प्रयत्न करू तर नक्की तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा वैजुरा संघाचे कॅप्टन माझ्या समित आहे तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि तुम्ही नाईटच्या स्पर्धेमध्ये खेळता तर बॅटिंग करत असताना कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार तरी पण आम्ही पन्नास साठ पर्यंत मेहनत करू आम्ही असे कोणते फलंदाज तुमच्या संघाकडे आहे की तो चांगली बॅटिंग तुमच्या संघासाठी करतील आहेत अजय गायक आहे प्रदीप मसने आहेत दोन तीन जण आहेत तुमची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका असे चांगले खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही काय स्पर्धेबद्दल दोन शब्द सांगू शकतोस चांगलं आयोजन केलेलं आहे त्या, त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू तरी स्पर्धा तुम्ही एन्जॉय करणार आहात हा एन्जॉय करू तर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर मी टॉस संपण्यात आलेला आहे टॉस जिंकला मेहर इलेव्हन बापगाव संघानं अरे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे तर आपण जाऊया टॉस बॉक्स मधून सरळ कॉम्बॉक्स मध्ये तिथे सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक भागेश म्हात्रे थँक्यू प्रथमेश थँक्यू योगेश दादा स्वस्ती श्री गणना एकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बला लंबुरुडं विनायकं महं चिंतामनी सेवरम लेण्यांद्रो गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वर मोजरे हो ग्रामो रंजन संस्थितो गणपती कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम फुलाची सुरुवात कळीपासून होते प्रेमाची सुरुवात फुलांपासून होते आईश्याची सुरुवात आपल्या मानसांपासून होते आणि आमच्या कामाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनेने होते स्पर्धेची सुरुवात अगदी धडाकेबाज झाली गणेशाच्या वंदनेने खऱ्या अर्थाने गणेशाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला गेला, गेला आणि साखळं घातलं गेलं की या स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत नको आणि या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गाळबोट नको महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस खऱ्या अर्थाने त्रिबावर अभिवादन केलं गेलं आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आघात झाला आणि या स्पर्धेची सुरुवात अगदी थाटा माटाने आणि जयो जल्लोषाने झाली केंद्रीय राज्यमंत्री चषक दोन हजार बावीस नक्कीच तुम्ही अनुभवतायत पहिला बॉल आठ वाजता कदाचित पहिला पाहिला गेला असेल तर हा पडला गेला आणि त्यानंतर आठ वाजून पाच मिनिटांनी पहिला चौकार आला एक नंबरतेची विनंती आहे किरवली गावाचे आजी माजी सदस्य आजी माजी सरपंच आजी माजी पोलीस पाटील ज्येष्ठ समाजसेवक वरिष्ठ समाजसेवक आणि युवक जर इथे उपस्थित असतील तर मी सर्वांना विनंती करतोय जगनजी पाटील आणि सुनु सुनीलजी फुले साहेबांच्या वतीने की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे कारण ही स्पर्धा आपली आहे आणि आपली समजूनच मात्र तुम्ही या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे तुमचं सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय दत्ता भांबरे आणि परवेश ही जोडी आघाडीची मैदानाच्या आतमध्ये आहे फोर्टी फोरचं टार्गेट अकरा पूर्णांक शून्य शून्यची ची सरासरी यावेळेला स्लाइस केले गेले कट केला गेला चेंडू पॉईंट मध्ये जातोय खूपच वेगाने फिल्डर बीट झाले आणि बॉल पाहता पाहता आणि हा पहिला चौकार एक नम्रतेची विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये फक्त फलंदाजी करणारे खेळाडूच तिथे असतील त्या व्यतिरिक्त कुठलाही प्रेक्षक किंवा कुठलाही मान्यवर त्या कक्षामध्ये बसणार नाही याची काळजी बॅटिंग करणाऱ्या संघाने घ्यायची आहे जर एखादा प्रेक्षक किंवा मान्यवर जर तिथे आढळला तर मात्र योग्य ती पॅनल्टी मात्र तुम्हाला स्वीकारावी लागेल कायद्यांचं उल्लंघन कोणीही करू नका खेळाडू कक्षामध्ये फक्त नऊ जे राखीव खेळाडू असतील ना तेच बसतील तुमचा कोच या तुमचा जो प्रेक्षक असेल छोटा प्रेक्षक वर्ग जरी आम्हाला आढळला तर खऱ्याने या स्पर्धेची डिसिप्लिन तुम्ही तोडताय आणि ती डिसिप्लिन जर तुटली गेली तर तुम्हाला पॅनलाईज केलं जाईल एका गोष्टीची दखल घ्या दोन चौकार आले या स्पर्धेची सुरुवात सुद्धा बॉलने झाली त्याच्यानंतर चौकार जर आपण पाहिला गेला तर आठ वाजून पाच मिनिटाने या स्पर्धेमध्ये पहिला चौकार आला जो चौकार आपण पाहिला गेला रुपेशशी पर्टोलेच्या बॅटमधनं पण तो दत्ता बांबरेने जसे दोन चेंडू फेस केले गेले ना त्यानंतर अगदी बॅटचा पैसो पण लागूपाठे दोन चौकार थांबूक घेण्याचा प्रयत्न फसवला गेलं या ठिकाणी अलाउड अपील पंच सहमत आहेत की नाही ते पाहावं लागेल दोन ऑफिशियल पंच नक्की संदीप गायकवाड तुम्हाला मिळतात ते सांगतात एक्झॅक्टली की बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये तुम्ही अपील कसली करतायत त्या ठिकाणी अपील फेटाळली गेली आणि दोन चौकारनंतरचा हा डॉट बॉल आज खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जे पी पॅनलचा जो शेड्यूल आहे ना तो खूप बिझी आहे सात जागेवरती नक्कीच त्यांचे अंपायर कार्यरत आहेत कौसा का प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर नेरल प्रीमियर लीगमध्ये सुद्धा तांबू खेळण्याचा प्रयत्न कट केला गेला गॅप शोधली गेली सुई मधन धागा ओवा गॅप शॉट सिलेक्शन केलं गेलं दोन फिल्डरच्या गॅपमधनं बॉलला पाठवला गेला डीप मॅन सी मारेशी पार या षटकामधला हा तिसरा चौकार बाजी बाजी टीम मीटिंग घेऊ नका चार षटकांसाठी तुम्हाला फक्त वीस मिनिटाचा टाइमिंग असेल त्याच्यामुळे फिल्डिंग करणारी टीम बॅटिंग करत असताना नक्कीच वेळ जास्त गेला या मॅच साठी तब्बल एक्स्ट्रा सात मिनिट एक्स्ट्रा गेला त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ नक्कीच आपल्याला बाहेर घालवायचा नाही आणि त्यानंतर लगेचच सा सामना सुरू करायचा आहे दोन डॉटबॉलचं उत्तर दोन चौकारांनी दिलं त्याच्यानंतर सुद्धा डॉटबॉल आला त्याच्यानंतर सुद्धा चौकार आला जिथे खऱ्या अर्थाने पंचाने लगेच इशारा दिला गेला की इट्स वेलकम फॉर जे पी पॅनलबद्दल नक्कीच आपण चर्चा करत होतो अगदी बिझी त्यांचा आज नक्की शेड्यूल आहे जर पाहिलं गेलं तर फोरजिया ट्रॉफी जी, जी उज्जैनला चालू आहे लॉनवला ट्रॉफी त्याच्यानंतर मुलून चषक नेरल प्रीमियर लीग डोंगरी चषक केंद्रीय मंत्री चषक बाबगाव म्हणजे ही स्पर्धा आणि त्यानंतर जो खासदार चषक बदलापूरला चालू आहे ना दहिवली गावात तिथेसुद्धा खऱ्या अर्थाने जे पी पॅनल आज कार्यरत आहे समवेत अकबर मनियार सरसुद्धा आहेत ज्यांचं नक्कीच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं योगदान या कल्याण नगरीमध्ये राहिले स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर आहेत तेही या स्पर्धेला खऱ्या अर्थाने चांगला दर्जा देण्यासाठी आज अंपायरांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील संदीप गायकवाड आणि त्याच्यानंतर नक्कीच आमचे हरिजी कराले सर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय दिगंबर माळी होते त्याच्या अगेन्स्ट झाल्या दाऊ संख्या बारा प्रत्येक षटकामागे ना अकराची सरासरी जोडायची आहे त्या अर्थाने पहिले जे डॉन दोन चेंडू नक्कीच डॉट आले त्याचा भराना पूर्ण करण्यासाठी दोन चौकार आले त्याच्यानंतर डॉट बॉल आणि त्याच्यानंतरचा चौकार आणि पहिल्या षटकामध्ये टीमची धावसंख्या बारा चला फिल्डिंग करायची टीम वेळ जास्त घेत आहे फिल्डिंग करायची टीम डिसिप्लिन कृपया करून तोडू नका कारण आम्हाला एका खऱ्यातरी समालोचकाने विचारलं की क्रिकेट म्हणजे काय टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे काय तर आम्ही स्पष्ट त्यांना उत्तर दिलं की जो पंचांच्या सांगितलेल्या नियमांचं उल्लंघन करत नाही ना त्याला टेनिस बॉल क्रिकेट म्हणतात म्हणून पंचांच्या सांगण्यावरती खरं तर लक्ष केंद्रित करा आणि त्या डिसिप्लिनचा उल्लंघन कोणीही करू नका दिनेश दळवी त्या ठिकाणी ओ नंबर टू पर, परवेश आहेत कारण दत्ता भांबरे तुम्हाला पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये अगदी त्यांनी बारा धावसंख्या बनवल्या गेल्या आणि त्यानंतर परवेश आता प्रथमता स्ट्रायकर एंडवरती असतील चला फिल्डिंग करणारी टीम पंच तुम्हाला सातत्याने वॉर्न करतायत डिसिप्लिन तोडू नका दिनेश दळवी पहिलाच बॉल अबुधा वेगेटने लांबून खेचण्याचा प्रयत्न बॉल थोडासा स्लोवर वन आला अनुमान थोडंसं चुकलं गेलं त्यांना वाटला की थोडासा जलद गतीने बॉल येईल आणि पहिलाच बॉल जशा प्रकारे पावलांचा त्यांनी वेग शफल होण्यासाठी वाढवला गेला ना बघितलं गेलं नजरा अगदी पायांवरती होत्या बॉटोमॅनचा वापर त्यांना करायचा होता फटका खेचायचा होता परंतु स्लोवर वन इज अ बेस्ट वेपन हस्त्र वापरला गेला आणि पहिलाच बॉल डॉट येत असतो ना परवेश समोर आता ही बॉटमॅनचा सुरेख वापर टर्न केला गेला बळवला गेला हा चेंडू स्क्वेअर लेगला ले स्क्वेअर तो विकेट हफटका खेळला गेला ज्याच्या डोक्यावरती कॅप आहे ते फिल्डर वळले गेले जे डीपमध्ये स्क्वेअर लेग ले लावते स्ट्रायकिर फेकी आणि फक्त सिंगल मिळेल प्रत्येक षटकामागे ना अकराची सरासरी तुम्हाला गाठायची आहे त्या अनुषंगाने बॅटिंग करत असताना तुम्हाला अकराच्या सरासरीने सव्वेचाळीस धावसंख्या बनवायच्या आहेत त्रेचाळीस धावसंख्या बनला चव्वेचाळीस लक्ष आणि पहिल्या गोलंदाजाने जशा प्रकारे थोड्याशा एक्स्ट्रा धावसंख्या खर्च के केल्या ना तर या षटकामध्ये दिनेश दळवीचं तेच काम आहे की या षटकामध्ये कमबॅक कदाचित व्हायला हवा हेच जाणण्यासाठी सहा बॉलचं सा भवितव्य कॅप्टनने दिनेश दळवीच्या हातामध्ये दिलं परवेशने पहिला बॉल फेस केला डॉट आले त्याच्यानंतर सिंगल आली आणि स्ट्राईक ज्या पहिल्या षटकामध्ये तीन चौकार आले ना तोच दत्ता भांबरे आता स्ट्राईक रेंडवरती असेल ताबू खेळण्याचा प्रयत्न इनफील्डचा अगदी पुरेपूर वापर फिल्डर नाही येतात ऑफ मध्ये खूपच वेगाने वळतात आउटफिल्ड फास्ट होती त्या ठिकाणी प्रयत्न सुरेखरित्या होतं प्रयत्नांना मिळतं अपयश आणि बॉल जाईल स्क्वेअर लेग सी मारे शिपार इट्स वेलकम सात चेंडू फेस केलेत सात मध्ये चार चौकार पाहायला मिळाले आणि तीन चेंडू डॉट सुद्धा खेळल्यात बॅट्समन दत्ता भांबरे डॉट खेळले गेले ना याचा पूर्णपणे भराना ते कम्प्लीट करतात कारण तीन चेंडू डॉट खेळले गेले सात चेंडू त्याने फेस केले नऊसंख्या खऱ्या अर्थाने बनवल्या गेल्यात खूप चांगल्या प्रकारे ज्या अर्थाने नीड होती गरज होती आणि हा खऱ्या अर्थाने मच निडेड चौकार होता दिनेश दळवीच्या अगेन्स्ट हा चौकार आलाय इंडिव्हिज्युअल पाच नऊसंख्या खर्च केल्या तीन चेंडू फे फेकत असताना ना दिनेश दळवीने अजून एक चांगला फटका ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना इनफिल्डच्या थोडासा बाहेर वायडिश लॉंगचा फिल्डर वळतो त्या ठिकाणी अलोंग द कार्पेट स्ट्राकेर वरती फेकी विकेट मिळू शकते कदाचित परंतु विकेट या वेळेला सेफ असेल <laughs> कॉर्डिनेशन सुरेख रित्या होतं फ्लड क्रिकेट हेच तर असतं कारण दिवसा क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा दिवसा क्रिकेट, क्रिकेट खेळत असताना ना अगदी बारकाईने चेंडूवरती नजर ठेवू शकता फिल्डर कोणत्या पोझिशनमध्ये उभा आहे एसटी रक्षकाची मुवमेंट काय आहे त्याच्यानंतर बॅट्समन अगदी दोन धावसंख्या किती जडद गतीने कंप्लीट करतात ना ह्या गोष्टीचा अनुमान आपण लावू शकतो परंतु फ्लड लाईट क्रिकेटमध्ये ना अशा गोष्टी होतच असतात इथनं संधी होती बात करायची दत्ता भांबरेला संधी उगली गेली आणि टीमची धावसंख्या तब्बल पोचली जाते एकोणावीस कट करायचं होतं बॉल पाडल्यानंतर थोडासा स्लोवर रन आला एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल डॉट बॉलची सांगेता आणि दोन धावसंख्येनंतर दिनेश दळवीचा हा गुड कमबॅक एकोणावीस आले धाऊ संख्या अल्पेश दादा गायकवाड आमच्या समवेत एज अ स्कोरर फटका चांगलाय फटका चांगलाय वाट पाहिली गेली वाट लावली गेली खूपच वेगाने बॉल टिपिश कव्हर सी मारे शिपार शेवटच्या बॉल हा आगास जमदार दिनेश दळवीच्या आगेचा चौकार ते समाप्त तर पहिल्या तर काही सन्मान आहेत ते आपण या भास्पीटावर ते सन्मान करून घेणार आहोत आपण पाहू शकाल स्वतः क्रिकेटर आहेत परंतु पेशाने ते शिक्षक आहेत आणि त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत आदरणीय सन्मानिय भंडारी सर आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत लेना विनंती करतो की आपल्या शुभ असते सन्मानिय भंडारी सर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे झालेले आहेत आदरणीय आमने पाट्याचे रवींद्र जाधव सरांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत मी देवीदास पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्र जाधव सर यांना पण सन्मानित करायचं आहे सन्मान्य रवींद्र जाधव सरांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत देवीदास पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत त्यानंतर पुढील आपण सन्मान करूया मुठबलचे विद्यमान पोलीस पाटील त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही याच ठिकाणी मित्रांनो एका जबरदस्त स्पर्धेचं आयोजन पाहिलं होतं सन्मानित उत्तमजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेलं त्यांना त्यांनासुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत मी पुन्हा एकदा देवदास पाटील यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ असते अदरणीय उत्तमजी पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे फटबॉलचे विद्यमान पोलीस पाटील उत्तमजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय अदरणीय देवीदाजी पाटील यांच्या शुभ हस्ते या सन्मान मा केला जात आहे पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी केंद्रीय राज्यमंत्री शिक्षक दोन हजार बावीसमध्ये मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय ओ टी यू कॉम बॉक्स फिल्डिंग करायला टीम जास्त वेळ घेतात आणि ऑन फिल्ड अंपायरांना करायची ती परमिशन असेल की एखादी टीम जास्त वेळ घेत असेल तर तुम्ही पॅनल्टीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचू शकता कारण तब्बल फिल्डिंग पोझिशन सजवली जाते गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सराव सुद्धा करतोय म्हणजेच या स्पर्धेची डिसिप्लिन ना मित्रांनो तुटली जाते त्याच्यामुळे वेळेला खऱ्यातरी महत्व द्या आणि हा सामना सुरू करायचा आहे नो बॉल होता त्यावरती हिटचा बॉल असेल राऊंड द विकेट शेवटच्या सणाला बॅटचा तोंड उघडलं गेलं कॅच आली तरी फ्री हिटचा बॉल हे समजावं लागेल त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमला फ्रीहिटचा बॉल होता संधी मिळते त्या ठिकाणी स्ट्राईक हवी आहे नॉन स्ट्राईकला कोणत्याही प्रकारे फिल्डर उपस्थित नाहीये आणि या दोन धाव संख्या त्या ठिकाणी होतात कम्प्लीट बाल। हो ली ली। हो हो ही चपलाई पहा फ्री हिटचा बॉल बॉल अगदी हवेमध्ये संचार करत होता पॉईंटला फिल्डर होते हातामध्ये कॅच स्वीकारली गेली परंतु गोलंदाज होते ना त्या हो ठिकाणी अजय मात्रे ते अर्ध्या क्रीजवरती आले होते त्याच्यामुळे नक्कीच नॉनस्ट्रायकिंगवरती एखादा फिल्डर असाही लावा होता फलंदाज बाद झाला असता कदाचित या दोन दवस्या बनल्या नव्हत्या आणि बनल्याही नसत्या या बनवू दिल्या खऱ्याने फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून दोन धवसंख्या आल्यात नुबॉलवरती टीमची धावसंख्या पोहोचते सत्तावीस या आकडावर चव्वेचाळीसचं टार्गेट होतं सत्तावीस धावसंख्या बनल्या गेल्यात म्हणजे अजूनही विचार केला गेला तर अकरा चेंडू आणि सतरा धावसंख्या बनवाव्या लागतील बॅटिंग करणारा टीम शिवशक्ती लोणाड या टीमला चांगली स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री चषक दोन हजार बावीस मनाच्या अंतकरणामध्ये दोन नावं यावी शेठ पाटील सुनील शेठ फुलवरे आणि ती नावं ना मनाच्या अंतकरणाच्या बाहेर अगदी होटांच्या बाहेर निघावी ती ही दोन नावं आहेत आणि त्यांच्या माध्यमातनं ही स्पर्धा तुम्ही पाहताय उचलायचा प्रयत्न व्यवस्थित नाही नाहीये गरंगळ तर लॉंग तर कार्पेट चुडू मिडविकेटचा फिल्डर फील्ड करेल स्क्वेड लेगला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय तोपर्यंत सहजिकत दोन दावस काय कम्प्लीट झाल्या असत्या परंतु हे घडलं काय घडलं काय फलंदाज बाद तर नक्कीच होणार आहे परंतु क्रीज का सोडली गेली बॅट्समनने ते कदाचित कळालंच नाही इथं फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे पार्टनरशिप रचत होते पार्टनरशिपला खिंडार पाडण्याचं काम केलं गेलं दोन धाव संख्या आल्या आणि अजूनही गरज असेल दहा चेंडू आणि पंधराची फलंदाज बाद झालेत एकोणतीस धावसंख्येची खऱ्या अर्थाने ही भागीदारी तुम्हाला पाहायला मिळाली दत्ता बांबरे आणि परवेश यांच्यामध्ये दत्ता बांबरेने ना अद्याप चांगला खेळ केलाय असं वाटत मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना असं वाटत असेल दोन धावसंख्याला अजूनही पंधराची गरज बॉल दहा शिल्लक आहेत चांगली रंगती ही मॅच उद्घाटनी मॅच आहे डाऊन द स्टीअर केले गेले गॅप पुन्हा एकदा शोधले गेली आणि या क्रीडांगणाची खऱ्या अर्थाने आउटफील भरपूर फास्ट आहे ज्या वेळेला बॉल अगदी पडला जातो ना ज्या प्रकारे एखादा रोडवरती तिळाचा थेंब टाकावा आणि तो जसा बोटावरती उचलावा ना तशाच प्रकारे आउटफील पाहायला मिळाली पुन्हा एकदा बॉल डीप थळमॅन सी मारेशी पार आणि दत्ता भांबरेच्या बाटपदनं अजून एक नेत्रदीपक दीपक चौकार चौकार आलाय धावसंख्या पंधरा बनवायच्या होत्या बॉल शिल्लक होते दहा आता अकराची गरज असेल बॉल शिल्लक असताना नऊ एखाद्या गोष्टीचा जेव्हा कॅल्क्युलेटिंग आकडा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेट करताना तेव्हा त्या धावसंख्या रोखायचा सुद्धा प्रयत्न करा नो बॉल आला त्याच्यावरती कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते दत्ता बांबरे ज्यांनी अद्याप चांगला खेळ केलाय त्याच दत्ता बांबरेला आता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना पाहतात बॉटामॅटचा बाबत दत्ता बांबरेची गॅस सोडली गेली आणि त्याच्यानंतर ही मॅच सुद्धा आता नक्कीच सुटेल दत्ता भामरे ना अद्यापि मैदानाच्या हातमध्ये चांगला खेळ करतोय ज्या प्रकारे नक्कीच वेगवेगळ्या वेग प्रकारचे खऱ्या फटके खेळण्याची त्याला अनुमती का दिली गेली कारण विकेट आली असती नो बॉल आला त्या नो बॉलवरती नक्कीच फ्री बॉल बॉलवरती दत्ता भांबरे सेफ झाले या बॉलवरती अगदी हलक्या हाताने बॉटामॅनचा त्याने वापर केला गेला होता परंतु शॉर्ट फिल्डर फिल्डरने चुकी खऱ्यात ही भरपूर मोठी केली गेली इथनं कॅच झाली ड्रॉप आली सिंगल अजूनही या मॅचमध्ये आठ चेंडू आणि दहा धाव संख्या बनवायच्या आहेत अमर शेख नाईट नंबर तीन फलंदाज गेला होता तो त्याचा स्ट्राईकवरती त्याच्या समोर अजय म्हात्रे बाचा तोंड शेवटच्या क्षणाला उघडला गेला बॉटोमॅनचा सुंदर वापर पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटच्या दरम्यान फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले जास्तीत जास्त ना या मॅच मध्ये दत्ता बांबरेकडे खऱ्या स्ट्राइक देण्याचा प्रयत्न चालू आहे कारण त्यांना ही माहिती आहे दत्ता बांबरेच्या बॅटमधन अद्यापी भरपूर चांगल्या दाऊ संख्या आलात आणि या मॅचला खऱ्या विन करण्याची क्षमता संपन्न करण्याची क्षमता ना ही दत्ता भांबरेमध्येच आहे आणि तेच करतोय त्या ठिकाणी अमर शेख स्ट्राईक झाली रोटेड दत्ताकडे असेल आणि टीमची धावसंख्या तब्बल चौतीस या आकडावरती पोहोचली जातीय जा, जाती आणि टीमची धावसंख्या खऱ्या त्यांनी चौतीस वरती महत्वाचं योगदान दत्ता भांबरेचं आहे द बेट दत्ता भांबरे समोर इन्सार्ट आउट केले इनफील कवरला फिल्डर वळतील तोपर्यंत पाहता पाहता अगदी दन दन करत जमिनीला घासत फुसत गुदगुला करत बॉल डीप कवस सी मारेशी पार हा नेत्रदीपक दत्ता भांबरे ब्रँडेड स्ट्रोक चौकार एकोणचाळीस जाऊसंगे झालेले आहेत एक धावसंख्या गुणतालिकेवरती खऱ्या तरी कमी होती एकोणचाळीस आणि जुनी विचार केला गेला के तर पाच धावसंख्येची गरज आहे फटका चांगला होता बॅकफुटला थोडेसे गेले स्वतःसाठी जागा बनवली त्यांना ही माहिती आहे की लॉन्ग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कवर पूर्णपणे भरीव कामगिरी त्या ठिकाणी क्षेत्रक्षकाची आहे डीप कवर ना पूर्णपणे खुला आहे त्या क्षेत्रामध्ये जर आपण बॉल खेळला गेला तर कदाचित चांगल्या धावसंख्या मिळू शकतील तेच पाहिलं गेलं नजरेने अगदी ती जागा शोधली गेली बॅकफुटला गेले इन्साईड आऊट खेळले गेले आणि इन्साइड आऊट जसा त्यांच्या बॅटवरती मिडल नव्हता ना पण तो अगदी जमिनीला घासत फुसत आणि गुदगुळ्या करत हा बॉल डीप कवरला तुम्हाला पाहायला मिळाला जो तब्बल देऊन गेला धावसंख्या चार या षटकामध्ये दोन चौकार आले दोन सिंगल आले नो बॉल सुद्धा आला त्याच्यावरती दोन पहिल्या बॉलवरती आल्या होत्या दोन जिथे अजय मात्रे होते आणि तब्बल या षटकामध्ये जर आपण पाहिलं गेलं ना तर नो जो चेंडू आला ना त्याच्यावरती विकेट जरूर आली असती परंतु त्याच्यावरती विकेट आली नाही आणि तब्बल सोळा धावसंख्या या षटकामध्ये खर्च झाला महत्वाचं षटक देत ओवर स्लॉग ओव्हर नक्की षटकामध्ये सातत्याने तुम्ही जास्त धावसंख्या पाहिल्यात परंतु आता रोशनकडे ना हे सहा चेंडूचं भवितव्य दिलं गेलं आहे ज्याला धावसंख्या त्या ठिकाणाहून खर्च करायच्या नाही आहेत त्या म्हणजेच आपण जर विचार केला गेला तर पाच एकोणचाळीस धावसंख्या झाल्यात चव्वेचाळीसचं टार्गेट होतं आणि आता पाच धावसंख्या रोकायच्या आहेत रोशन दळवीला द ओव्हर दिकेट औसाम साजिकच पंच आमच्याकडे वळतील हरेश कराळे यांनी नक्कीच हात खुळे केले गेले, गेले। ज्या प्रकारे पावसाच्या सरी डोळ्यासमोर पहाव्या इंद्रधनुष डोळ्यासमोर पहावं पंचांनी पिसारा फुलवावा तशाच प्रकारे पंचांनी खऱ्या अर्थाने पिशारा पिसारा फुळवला गेला सांगितलं गेलं की इट्स व्हाईट बॉल इम्पॅक्ट एक एक्स्ट्रा एक धावसंख्या झाला टीमची धावसंख्या चाळीस आणि अजूनही पाच चेंडू आणि इथनं सहा चेंडू आणि बनवावे लागतील धावस संख्या चार चव्वेचाळीसचं टार्गेट होतं शॉर्ट ऑफ बॉल बॉलवरती फायदा उचलू शकले नाही परंतु बॉल मागे चाललाय फिल्डर वळतोय पाठमोर बॉलला अडवण्याचा प्रयत्न अगदी सीमारेषेच्या लगत बॉलला अडवला जातोय तोपर्यंत दोन धाव संख्या त्या ठिकाणी कम्प्लीट होत असताना संधी होती आता सुद्धा या मॅचला फिनिश करण्याची ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले दत्ता भांबरे अद्याप ना त्यांनी जो चांगला खेळ केला आहे ना त्या चांगल्या खेळीच्या खऱ्या तरी मोबदल्याने आपल्या टीमला विजयाचा सुगंध ना या क्रीडांकनाच्या आतमध्ये त्यांनी दरवळला परंतु या मॅचला ना विन करण्याची क्षमता आणि तो स्ट्रोक त्याच्याच बॅटमधनं पाहिजे उचलला गेला फटका ऑन साईडला डाऊन दी फिल्डला डाऊन दी ग्राउंड बॉल विजय षटकार तब्बल तीन आणि चार चेंडू ठेवत ना ही मॅच किली फिनिश शिव शक्ती लोणाड पहिल्याच मॅच मध्ये होते पुढे चांगल्या प्रकारे फटका ना नक्कीच तुम्हाला अमृत शेखचा पाहायला मिळाला अगदी क्रमांक तीनवरचा खेळाडू इंडिव्हिज्युअल नऊ धावसंख्या बनवल्या गेल्या आणि तब्बल चार चेंडू खऱ्यातने ठेवत असताना ही मॅच त्या ठिकाणाहून केली फिनिश आणि पहिल्याच मॅचमध्ये आपल्या टीमला विजयाचं स्वप्न दाखवणारा दत्ता भांबरे तुम्हाला पाहायला मिळाला ज्याच्या बॅटमधनं खऱ्या त्याने इंडिव्हिज्युअल जर धावसंख्येचा आपण जर विचार केला गेला के तर सहा चौकार त्याच्या बॅटमधनं आले दोन दुहेरी दाव संख्या नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला षटकाराचा एकही समावेश नाही परंतु चौकाराने ना सेन्सिबल त्यांनी क्रिकेट केला गेला आणि या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट दत्ता भांबरे ठरलाय या मॅच चा मा...